पाऊस सुरू झाला नदीमध्ये पाण्याची पातळी वाढली तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते पण ही पूर परिस्थिती कशी ठरवायची पाण्याची पातळी कशी मोजायची हे बरेच जणांना आपल्याला माहिती नसतं आज आम्ही तेच दाखवणार आहोत कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली दहा दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळं पंचिंगा नदीच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आता ही पातळी म्हणजे काय आणि नेमकी कुठून मोजतात तर हे आम्ही साम टीव्हीच्या दर्शकांसाठी आज दाखवत आहोत मी सध्या कोल्हापुरातल्या राजाराम बंदारा या परिसरात आहे आणि कोल्हापुरातल्या राजाराम बंदाऱ्यावर कोल्हापूरच्या पंचिंगेची पातळी तपासली जाते सध्या नदीच्या थोड्याशा आतल्या भागामध्ये खांब उभा खांब तुम्हाला दिसेल या ठिकाणी वीस वर्षांपूर्वी काही मार्किंग करण्यात आलेलं आहे ब्लॅक अँड व्हाईट काळाने पांढऱ्या स्वरूपामध्ये फूट आणि इंचांमध्ये ही मार्किंग आहे आणि याच्यावर पंचिंगेची पातळी पूर्वी मोजली जायची मात्र जेव्हा राजाराम बंधाऱ्याची बंधारा हा बांधण्यात आला साधारण हा घाट बांधण्यात आला त्यावेळी मात्र या ठिकाणी इंचाची आणि फुटांची एक वेगळी वेगळे प्लेट्स लावण्यात आलेले आहेत आणि या प्लेट्स मार्फत पंचगंगची पातळी मोजण्यात येते रात्री मध्यरात्री तीन वाजता पंचगंगेने आपली इशारा पातळी गाठलेली आहे म्हणजे एकोणचाळीस फुटांवरून पंचगंगा सध्या वाहतीये पण ही पातळी मोजतात कशी आणि नेमकं कोण मोजतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी या परिसरात आहेत जे या पातळीवर लक्ष ठेवून असतात काय सांगाल तुम्ही रात्रभर या ठिकाणी होता तुमचे आणखी कर्मचारी सुद्धा असतात कशी मोजतात पातळी नमस्ते मी सुनील तांदळे इथे चौकीदार म्हणून आहे मी आणि योगेश योगेश तांदळे असा मी असतो ते दर तासाला लेवल देतो पाटबंधारे ऑफिसला तिथून कलेक्टर ऑफिस आणि अदर म्हणजे सरकारी ऑफिसनं न दिलं जाते लेवल कशी मोजली जाते पातळी काय प्लेट्सवर आहे नाही ते प्लेट वरच नंबर असतात आणि म्हणजे बारा इंच एका फुटाची बारा इंच मग काय आपल्याला साईडवर आपल्याला समजते बाबा किती फुट आणि किती इंच आहे त्याच्या आपण ती लेवल कळवत असतो किती तासाला कळवत आहे दर तासाला कळावं लागते चोवीस तास चोवीस तास साधारण दोन हजार एकोणीस महापूर आला त्याची त्यावेळी पातळी किती होती त्यावेळी फायनल पंचावन्न फुट सहा इंच होते पंचावन्न सहा होते सध्या काय स्थिती आहे किती पातळी आहे सध्या एकोणचाळीस पाच आहे एकोणचाळीस फूट पाच इंच हां म्हणजे हो रात्री साधारण रात्रभर ही पातळी मोजली जाते का सकाळी झाल्यानंतर नाही नाही दर तासाला रात्रभर रात्र पाऊस असू दे काही असू दे हो, हो। दर तासाला द्यावी लागते कारण क्रॉस चेक करतात ना कलेक्टर ऑफिसची आमची पाटबंदारी ऑफिसची लोक येऊन करतात त्यामुळं द्यावी लागते करेक्ट आपण पाहिलेत की दोन ते तीन कर्मचारी सध्या ही पातळी मोजत असतात पुन्हा एकदा आपण पंचिंगेचं हे रूप बघूयात साधारण पाडबंदरे विभागाचे हे कर्मचारी आहेत हे दर तासाला जिल्हाधिकाऱ्यांना आणि पाडबंदरे विभागाला ही पातळी कळवत असतात त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये पंचगंगेची पातळी जाते सध्या पंचंगेचं आपण रूप पाहिलं तर ही पातळी एकोणचाळीस फुटांवरून सध्या वाहते आणि ती धोक्याच्या पातळीकडे जाताना सुद्धा आपल्याला दिसते पंचगंगेची धोक्याची पातळी ही त्रेचाळीस फूट आहे त्यामुळं आतापर्यंत आपण बातम्यांच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं असेल की पंचगंगाची पातळी दिवसेंदिवस द्यूस वाढते तर अशा पद्धतीनं ही पातळी मोजली जाते आणि या पातळीवरच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर येणार की महापूर येणार हे ठरवलं जातं कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मिरणजीत माझगावकर साम टीव्ही कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका